होते आमच्या गावातले घनश्याम एक डॉर्फ म्हणून जन्माला आला होता. मोठ्या बहिणींनंतर आई वडिलांना घनश्याम हा एकुलता एक मुलगा. शेतकरी कुटुंबात तो वाढला. घरची परिस्थिती जेमते. काही दिवस श्री गोंद्यातील घारगावच्या आश्रम शाळेत त्याचं शिक्षण झालं. त्यानंतर तो मूळ गावी परतला. त्याची खरी ओळख झाली विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान. घनश्याम माजी मंत्री बबनराव पाचपुतेंच्या विरोधात होता. त्यानं राहुल जगताप या राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार केला. त्याच्या भाषणांना टाळ्यांचा पाऊस पडत होता. पाचपुते पडले, जगताप आमदार झाले. घनश्यामची प्रचंड वाहवा झाली. हे पाहून घनश्यामचा आत्मविश्वास अधिकच दुणावला. गावातील राजकारणापासून ते तालुका राज्यातील परिस्थितीवर जेव्हा तो बोलू लागला तेव्हा त्याचे शाब्दिक फटकारे ऐकून भले भले निरुत्तर होत होते. पुढे अनेक निवडणुकांमध्ये घनश्यामच्या भाषणांची मागणी वाढू लागली. न्यूज चॅनल सोशल मीडियावर घनश्यामचे व्हिडिओ व्हायरल होऊ लागले. इतकंच नव्हे तर 2018 घनश्यामनं स्वतःच्याच आयुष्यावर आधारित असलेल्या मी येतोय छोटे पुढारी या चित्रपटात काम देखील केलं. छोटा पुढारी दिसण्यास जरी लहान मुलांसारखा दिसत असला तरी तो 22 वर्षांचा आहे. विशेष म्हणजे छोट्या पुढारीचे शिक्षण हे पदवीपर्यंत झाले आहे. म्हणजेच काय तर छोटा पुढारी हा पदवीधर आहे. घनश्यामची हीच वाकशैली आणि लोकप्रियता पाहून यंदाच्या बिग बॉस सीझन 5 त्याला एंट्री मिळाली आहे. विशेष म्हणजे तो बिग बॉसच्या घरात धमाकेदार गेम खेळताना दिसतोय. बिग बॉसच्या घरात राजकीय डावपेच खेळत चर्चेत राहण्यामध्ये घनश्याम यशस्वी झाला आहे एवढं मात्र नक्की. पण त्याची हीच राजकीय बुद्धिमत्ता त्याला या घरात कुठवर घेऊन जाते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तेव्हा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. तेव्हा बिग बॉसच्या घरातील घनश्यामचं स्थान तुम्हाला आवडतंय का, त्याची राजकीय खेळी त्याचा गेम तुम्हाला आवडतोय का, हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.